महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पामध्ये हरिसाल वनक्षेत्रात RFO पदावरती काम करणाऱ्या दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्याने काल स्वतःवरती बंदुकीने गोळ्या झाडत आत्महत्या केली आहे. या प्रकरणाने महाराष्ट्र प्रचंड सुन्न झालाय. आत्महत्या करत असताना जी सुसाईड नोट दीपालीने लिहिली आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणचे DFO विनोद शिवकुमार यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले आहेत आणि माझ्या आत्महत्येला शिवकुमार जबाबदार आहेत असं सुद्धा तिने या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. ही सुसाईड नोट तिने अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक रेड्डी यांच्या नावाने लिहिली आणि शिवकुमार यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी सुद्धा केली आहे. या प्रकरणाने एकीकडे महाराष्ट्रामध्ये प्रचंड चर्चा रंगत असताना दीपालीच्या आईने या सगळ्या प्रकरणामध्ये शिवकुमारला फक्त अटक करू नका, त्याला फाशीची शिक्षा द्या, माझ्या मुलीला न्याय द्या अशी मागणी केली आहे. दुसरीकडे या सगळ्या प्रकरणामध्ये खासदार नवनीत राणा यांच्यावरती सुद्धा काही आरोप करण्यात येतात, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. खरं तर दीपाली चव्हाण हिने जी सुसाईड नोट लिहिली आहे त्यामध्ये खासदार नवनीत राणांचाही उल्लेख आहे. शिवकुमार कशा पद्धतीने आपल्यावरती जे आहे ते अत्याचार करत होता, अश्लील भाषेमध्ये आपल्यासोबत वर्तवणूक करत होता, अगदी इतकंच नाही तर शिवकुमार याच्यामुळे आपला गर्भपात सुद्धा झाला, गर्भधारणा झाल्यानंतर एका कच्च्या रोडवरून मला अनेक दिवस फिरवण्यात आलं असा आरोप जो आहे तो दीपाली चव्हाणने केलाय. आणि या सगळ्याबद्दलची कल्पना आपण व्हॉइस रेकॉर्डिंग नवनीत राणा यांना ऐकवलेले होते असं या सुसाईड नोटमध्ये म्हणण्यात आलंय. नवनीत राणा यांना दीपालीवर होणाऱ्या अत्याचारांची जाणीव होती, मग त्यांनी या सगळ्या प्रसंगामध्ये पाऊल का उचललं नाही, दीपालीला वाचवण्यासाठी त्या पुढे का आल्या नाहीत असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित राहतात. आपण पाहतो की संसदेमध्ये वारंवार महिलांवरती होणाऱ्या अत्याचारा विरोधात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जे आहेत नवनीत राणा अनेकदा आक्रमक होताना पाहायला मिळतात, मग दीपालीच्या बाबतीत त्या मागे का पडल्या असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. या संदर्भात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणांवरती गंभीर आरोप केलेत. नवनीत राणांना दीपालीवर होणाऱ्या अत्याचारांची जाणीव होती, मग त्या पुढे का आल्या नाहीत, दीपालीसारख्या कार्यक्षम अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते तर आज दीपाली वाचली असते असं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय. दुसरीकडे नवनीत राणांनी सुद्धा आपली बाजू मांडली आणि या संदर्भात त्यांनी असं म्हटलंय की मला या सगळ्याची कल्पना होती, दीपालीला मी भेटले सुद्धा होते, दीपालीची बदली व्हावी यासाठी मी रेड्डीशी बोलत सुद्धा होते, इतकंच नाही अगदी वनमंत्र्यांना सुद्धा मी फोन केलेला होता, मात्र या सगळ्या प्रसंगामध्ये काहीही होऊ शकलं नाही अशी खंत सुद्धा त्यांनी मांडली आहे. त्यामुळे सध्या नवनीत राणाविरुद्ध रुपाली चाकणकर या दोघींमध्ये हे राजकीय युद्ध रंगलेलं पाहायला मिळत आहे, मात्र या सगळ्यामध्ये दीपालीचा मात्र नाहक बळी गेलाय. या संदर्भामध्ये या दोघींनी आपल्या काय प्रतिक्रिया मांडल्या त्या पाहूयात. या सर्व गोष्टींची तक्रार त्यांनी सातत्याने स्थानिक खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली होती. अश्लील भाषेतले संवाद आणि त्याचं रेकॉर्डिंग देखील त्यांनी नवनीत राणा यांना ऐकवले होते आणि त्यांनी स्पष्टपणे त्यांच्या सुसाईड नोटमध्येही देखील लिहिलेलं आहे. कदाचित वेळीच नवनीत राणा यांनी या गोष्टीची दखल घेतली असती आणि गांभीर्याने दखल घेऊन या अधिकाऱ्याला न्याय दिला असता तर आज एक जीव वाचला असता. यामध्ये जे विनोद शिवकुमार आहेत ज्यांनी दीपाली चव्हाण यांच्यावरती सातत्याने मानसिक आणि शारीरिक अत्याचार केलेला आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना सेवेतून निलंबित देखील करण्यात आलेला आहे. मी स्वतः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून याबाबत पाठपुरावा तर करणारच आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की काल रात्री आमच्या इथे दीपाली चव्हाण RFO जे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये हरिसालमध्ये ती कामावर होती, ड्युटीवर होती. आणि ड्युटीवर असताना मागच्या वर्षी जेव्हा होळीला आम्ही आदिवासी क्षेत्रामध्ये होळी करायला गेलो तिथे माझी त्यांची भेट झाली अधिकारी म्हणून की हरिसालचा पूर्ण परिसर जोडाही येते तर त्यांच्या अंडरमध्ये येते म्हणून. आणि तिथे बोलता बोलता एक महिलाच्या बाबतीत आपण थोडंसं मला सॉफ्ट कॉर्नर जास्त असते महिलांबद्दल आणि मी त्यांना विचारलं काय म्हणता दीपाली सगळं काही व्यवस्थित आहे ना, काही त्रास आहे तर सांगा मला म्हणून. आणि त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की मॅडम मी इथे आता ऑन ड्युटी काहीच नाही बोलणार, मला खूप त्रास आहे पण मी घरी येईन तुमच्या भेटीला. मग ते घरी आल्यानंतर त्यांच्या मिस्टरांसोबत ते आले आणि आल्यानंतर त्यांनी शिवकुमार जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी होते त्यांची पूर्ण रिकॉर्डिंग ऑडिओ मला त्यांनी ऐकून दिली आणि त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स ते कसे पद्धतीने बोलतात, तू कुठे आहे, 3 वाजता रात्री तिला म्हणते की तू तिथे जाऊन मला फोटो काढून पाठव, तू आता काय करत आहे, कशी दिसत आहे, या सगळे प्रकारचं जेव्हा मी पूर्ण ऐकलं ते मी जे आम्ही तेव्हाच आम्ही रेड्डीला फोनसुद्धा लावलं की बा रेड्डी साहेब असं असं या बाईला त्रास होत आहे तिथे ऑन ड्युटी आपले वरिष्ठ अधिकारीकडनं आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आणि त्यांनी मला हेसुद्धा सांगितलं की रेड्डी साहेबांकडे मी खूप वेळा आपली या प्रॉब्लेम्स घेऊन गेलेली आहे पण प्रत्येक वेळीच ते त्यांना बोलवतात आणि त्यांच्या बाजूनी उभे राहतात शिवकुमारचे. तर तेव्हा मला वाटलं की आता माझी
कोणीच ऐकणार नाही आहे. आणि मग ते माझ्याकडे आले आणि मग मी त्यांना सांगितलं रेड्डीला की तुम्ही हिची बदली कुठेही करून द्या, दीपालीची तुम्ही जिथे म्हणाल तिथे बदली करा, पण त्यांच्या अंडरमध्ये हिला काम करू देऊ नका. म्हणून हिचं पर्सनली खूप खराब होत आहे. आणि तिने सांगितलं मला, स्वतः दीपालीने सांगितलं की ताई मी प्रेग्नेंट असताना मला 4-4 किलोमीटर वर खाली ठिकाणी पाठवून पर्पजली पाठवून माझा मिसकॅरेज त्यामुळे झाला. आणि मी ती सुद्धा कंप्लेंट रेड्डी साहेबांना केली की असं असं माझ्यासोबत हे व्यवहार करतात म्हणून, आणि तो टॉर्चरमुळे माझा मिसकॅरेज सुद्धा झालं. आणि त्याच्यानंतर रवी भाऊला भेटल्यानंतर त्यांनी पत्रसुद्धा दिलं बदलीचं. आणि त्याच्यानंतर वन मंत्र्यांना सुद्धा आपण 4 वेळा फोन केले रवी भाऊनी स्वतः पर्सनली की या ताईला यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं खूप त्रास होत आहे, तर आपण यांची बदली करून द्या. हो करू, हो थांबा करू, हो. याच गोष्टीमुळे त्या बाईची आज जीव घेण्याचं काम जर कोणी केलं असं तर मला वाटते रेड्डी ही तेवढाच गुन्हेगार आहे जेवढा शिवकुमार आहे. दीपालीच्या आत्महत्येनंतर सध्या अनेक आरोप प्रत्यारोप होताना दिसतात. ज्या शिवकुमारवरती दीपालीने थेट आरोप केलेले आहेत त्याला पोलिसांनी बंगळूरला पळून जाताना नागपूर रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले, त्याच्यावरती आता पुढची कारवाई होणार आहे. मात्र या सगळ्या प्रसंगामध्ये आता भाजप, राष्ट्रवादी असेल किंवा इतर पक्षसुद्धा राजकारण करतायत हे सातत्याने दिसून येत आहे. एकीकडे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दीपालीचा बळी हा भ्रष्ट व्यवस्थेचा बळी आहे असं सुद्धा म्हटलंय. आणि या सगळ्या संदर्भामध्ये सरकारवरती ताशेरे त्यांनी ओढले. दुसरीकडे नवनीत राणांना या गोष्टींची कल्पना असूनही राणा पुढे का आल्या नाहीत, दीपालीला त्यांनी का वाचवलं नाही असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केलाय. आणि या सगळ्यामध्ये नवनीत राणांना आपण काहीही केलं करू शकलो नाही याची खंत सुद्धा असल्याचं दिसतंय. मात्र कुठेतरी या सगळ्या प्रसंगाला रेड्डी जबाबदार आहेत, सरकार जबाबदार आहे असं नवनीत राणा म्हणतात. त्यामुळे या सगळ्या प्रसंगामध्ये एका महिला अधिकाऱ्याचा बळी मात्र नाहक गेल्याचं समोर आलंय. अशा पद्धतीनं जर अधिकारी मुजोरगिरी करत असतील, एखाद्या महिला अधिकाऱ्याला त्रास देत असतील, तर त्याविषयीची वाचा फोडण्यासाठी महिला अधिकाऱ्यांनी नेमकं काय करावं हा प्रश्न सातत्याने उपस्थित राहतोय. अनेकदा तक्रार करूनही जर त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली नाही आणि त्यामुळे दीपालीला सध्या आत्महत्येसारखं पाऊल उचलावं लागलंय. याविषयी महाराष्ट्र जरी खंत व्यक्त करत असला तरी सुद्धा महिलांवर महाराष्ट्रात होणारे अत्याचार मात्र सध्या थांबताना दिसत नाही आहेत. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला प्रतिक्रिया लिहून कमेंट बॉक्सवरती नक्की कळवा. यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी SW News मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News.